माझी कविता आहे जिप्सी, मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. आठवते बालपण जेव्हा होतो मी खेळत, होतो बांधित मी घर सवंगड्यांच्या संघ. कवले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती. आठवते अजूनही होतो रंगत मी किती, पण अकस्मात होतो जात सारे उधळून. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. शाळेतले ते दिवस पाठ्यपुस्तक हातात, टोपी जरीची सुंदर स्वारी निघाली थाटात. जाड काचेची चाळीशी लावून या डोळ्यांवर, होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर. पण ठरेच ना मन चार भिंतीच्या जगात, उडे खिडकी मधून दूर दूरच्या ढगात. झाडे पानांच्या हातांनी होती मला बोलावीत, शेपटीच्या झुपक्याने खार होती खुणावीत. कसे आवरावे मन गेलो पळून तिथून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. आणि पुढे कशासाठी गेलो घर मी सोडून, सारी सारी सुखे होती काही नव्हतेच नेऊन. पण खोल खोल मनी कुणीतरी होते दुःखी, अशा सुखात असून जिप्सी उरला असुखी. दिसू लागले डोंगर जरा मिटता लोचन, तिथे कुणीतरी मला नेऊ लागले ओढून. मिटलेल्या डोळ्यांपडे खळखळणाऱ्या लाटा, सळसळणारी पाने दूर पळणाऱ्या वाटा. वाटा सवे त्या पळालो सारे काही जुगारून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. कधी कधी पहाटते उरी आगळी प्रतीती, जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती. जाचू लागते जिप्सीला ज्ञात विश्वाची चौकट, आणि जाणवते काही गूढ अंधुक पुसट. खेळ मांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे, आपणच निर्मिलेले आपणच मोडू धसे. गूढ अज्ञात धुक्यात आणि जातसे बुडून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. घर असूनही आता घर उरलेले नाही, चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही. कुणी सांगावे असेल पूर्वजन्मीचा हा शाप, घडी सुस्थिरपणाची विस्कटे आपोआप. कुणीतरी साद घाली दूर अनंतामधून, कुणीतरी साद घाली दूर अनंतामधून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. वाह वाह.